ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी लोकसहभागातून 1995 साली निर्माण झालेल्या शिक्षण प्रसारक मंडळ बांदा संचालित गोगटे वाळके महाविद्यालय बांदा पानवळचा 23वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन शिक्षण प्रसारक महामंडळाचे अध्यक्ष SR सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपाध्यक्ष प्रमोद कामत, संस्थेचे सचिव प्रेमानंद नाडकर्णी, खजिनदार भगवान देसाई, DB वारंग वेळापकर, पंशीकर, उद्योजक भाऊ वळंजू, शशिकांत पित्रे, निलिमा पित्रे, प्रवीण देसाई, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर श्रीकांत सावंत आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना माजी सभापती प्रमोद कामत म्हणाले, एखादी शिक्षण संस्था चालविताना अनेक समस्या उभ्या राहतात, मात्र या संस्थेच्या संस्थापक आणि त्यांच्या सहकार्यांनी निस्वार्थ भावनेने केवळ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या या महाविद्यालयाचा आज वटवृक्ष झाला आहे. या महाविद्यालयात शिकत असताना विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करणे आवश्यक आहे. तुम्ही बाहेर कसे वर्तन करता यावरून संस्था, शिक्षक, शाळा आणि पालक यांची प्रतिमा समाज बघत असतो. या महाविद्यालयात उद्भवणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही कामत यावेळी म्हणाले. व्यासपीठ आणि पत्रकार बंधू हे माझ्यापेक्षा मोठे आहेत, सन्मानाने मोठे आहेत, विचाराने मोठे आहेत, मार्गदर्शक आहेत. सर्वांना आम्ही त्यांचा शिष्य म्हणून या गुरुपौर्णिमेनिमित्त वंदन करतो. आणि आपण सर्व बंधू भगिनीनो, विद्यार्थी आणि विद्यार्थिनी, एक तुमचाच भाऊ म्हणून तुमच्यापेक्षा वयाने फक्त मोठा असल्यामुळे तुम्हाला आशीर्वादही देतो गुरुपौर्णिमेच्या. आपण गेली 23व्या वर्षापूर्वी ज्याही एक संस्था चालू केली, कॉलेज काढलं, त्यांचे किती थोर विचार असतील, तिने किती दूरदर्शपणाने ही कॉलेज ही संस्था उभारली. मी सुद्धा 2-3 संस्थेवर काम करतोय. आम्ही माऊली विद्यापीठ डोंगरपाल, आमच्या नाडकर्णी सरांचे मोठे बंधू देविदास नाडकर्णी यांच्या बरोबर काम करून आम्ही संस्था चालवतो. हायस्कूल काढलं, ती सुद्धा 1993 साली आम्ही संस्था काढली. डाबर स्कूलमध्ये काम करतो या संस्थेबरोबर. संस्था काढणं, ते कॉलेज चालवणं, शिक्षण संस्था चालवणं भयंकर खटकरीचं. आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सावंत यांनी महाविद्यालयाच्या स्थापनेपासूनचा आढावा विशद करीत या महाविद्यालयाला परवानगी मिळवण्यासाठी लागलेल्या प्रयत्नांची माहिती दिली. तसेच या महाविद्यालयाने शेकडो नामांकित व्यक्ती घडविल्याचे त्यांनी सांगितले. आणि आमच्या समोर फक्त 2-3 ट्रेड महत्वाचे. एक तर पोलिसात भरती व्हायची, मिलिटरी किंवा शिक्षक, तलाठी, फॉरी चौकी, काम संपले एवढ्या नोकऱ्या. पण त्यावेळेच्या सरकारकडे काही योजना होत्या. आपल्या याच्यामध्ये प्रत्येक धोरण चुकीच्या मार्गाने. यावेळी DB वारंग, डॉक्टर श्रीकांत सावंत, सुभाष मोरगे, भगवान देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. या सोहळ्यात PhD प्राप्त केलेल्या प्राध्यापक जोशी आणि प्राध्यापक कारवेकर यांचा गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांनाही गौरविण्यात आले. या गौरवाला प्राध्यापक जोशी आणि प्राध्यापक कारवेकर यांनी उत्तर देताना हा आमचा मायेचा व घरचा सत्कार असल्याचे सांगितले. जे साऊथ एशियामध्ये फक्त एकमेव कोर्स ऑफर करतात, एकमेव कॉलेज आहे साऊथ एशियामध्ये, शिपबिल्डिंग इन्स्टिट्यूट ऑफ गोवा, तिथे मी 1998 जॉईन झालो. त्याच वर्षी मी सेटही झालो आणि चांगली नोकरी होती सगळ्यात. आणि माईची शाल देऊन आणि श्रीफळ देऊन आमचा सत्कार केला, त्यांना मला सन्मानित केला. ही घरचा सत्कार आहे आणि खरोखरच मन भरून आले की आम्ही केलेल्या कामाला मी आम्हाला कोणतरी गौरवते, आम्हाला सन्मानित करते. आणि घरामध्ये हा सत्कार होतोय, खूप बरं वाटतंय. 5-6 वर्ष PhDच्या निमित्तानं माझ्या आवडता विषय एकांकिका, त्याच्यामध्ये मला काम करता आलं. गेली 18-19 वर्ष या महाविद्यालयात मी मराठीचं अध्यापन करतो आहे. आणि करत असताना माझा आवडत्या विषयात PhD केली ह्याचा एक मला भाग्य आहे, एकांकिका आणि एकांकिकेच्या अनुषंगानं. आणि माझ्या PhDचं ज्ञान माझ्या विद्यार्थ्यांना काय देता येईल का, हे मी फक्त माझ्या PhD पुरतंच मर्यादित न ठेवता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर गोविंद काजरेकर यांनी केले, तर प्रास्ताविक डॉक्टर श्रीकांत सावंत यांनी, तर आभार प्राध्यापक गावडे यांनी मानले. कोकण लयसाठी जय भोसले, बांदा.